यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहराला मुबलक पाणी पुरवठा व्हावा याकरता गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने जलशुद्धीकरण ते पुसद धरण या लोकहितार्थ योजनेच्या कामात अडथळा निर्माण होत होता। परंतु नगर परिषद पुसदचे पाणी पुरवठा सभापती उमाकांत पापिनवार यांच्याकडे पुसद नगर परिषदचा पाणी पुरवठा सभापती पदाची जबाबदारी दिल्यापासून या रेंगाळलेल्या योजनेची गती वाढवण्याचं काम करण्यात आलंय। याबाबत सविस्तर असं की वर्ष 2021 मध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्वात पुसद नगर परिषद मध्ये पाणी पुरवठा व जल निस्तारण समितीच्या सभापती पदी उमाकांत पापिनवार यांची निवड करण्यात आली, त्यामुळे UIDS SMT या योजनेअंतर्गत पुसद नगर परिषदच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्णत्वास आलं आहे। थेट पुसद धरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी प्रत्यक्षात पोहोचलं आहे, त्यामुळे भविष्यात 2 वर्ष जरी दुष्काळ पडला तरी पुसद वासियांना मुबलक पाणी पुरवठा करणं शक्य होणार आहे। साधारणतः त्याचा डिफेक्ट अँड लायबिलिटीचा पिरियड राहतो, त्यानंतर म्हणजे जशी गॅरंटी राहते त्या कामाची ती संपली होती, त्यानंतर त्याच्यावर जे पण काही आपल्याला प्रोसिजर करावं लागेल ते आपल्या बेसिसवरच करावं लागेल। एक ग्राउटिंग म्हणून ग्राउटिंग स्वरूपाचा आम्ही एक साधारणतः एक अंदाजपत्रक तयार केलेलं आहे, त्याला पण आम्ही TS करिता पाठवलेलं आहे। पूर्वी आम्हाला त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं अपेक्षित आहे, तर आम्ही त्याबद्दल अभियांत्रिकी जे महाविद्यालय आहे अमरावतीचं त्यांच्याकडे पत्र पाठवलेलं आहे की आम्हाला त्या टाकीचं तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करून द्या। आणि त्याचसोबत आमचे PMC आहे तर त्यांनी आम्हाला सुझाव दिलेला आहे की तुम्ही हे विशेष बाब असून थेट पुसधरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एकूण अंदाजे 15.6 किलोमीटर लांबीचा जलवाहिनी देखील टाकण्यात आली आहे, अशी माहिती पुसद नगर परिषदचे पाणी पुरवठा सभापती उमाकांत पापिनवार यांनी सोमवारी दिनांक 3 जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। आता पुसद शहरातील जनतेचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल यात तीळ मात्र देखील शंका नाही आहे। याबाबत अधिक माहिती देताना पाणी पुरवठा सभापती उमाकांत पापिनवार बोलताना म्हणाले, न्यूज 15 मराठी साठी किरण मुकावार पुसद यवतमाळ।